ढाबा स्टाईल छोले घरच्या घरी कमी साहित्यात कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी छोले रात्रभर 7 ते 8 तास पाण्यात चांगले भिजवून घेतलेले आहे आणि त्यात हे असे कापून घेतलेले बटाटे घालून स्वच्छ धुवून घेऊया। आता त्यामध्ये आपण छोले शिजवण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत, तसेच 1/2 चमचा मीठ घालून घेणार आहोत। आणि आता मी हे छोले कुकरमध्ये लावून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये छोले शिजवून घेतल्यामुळे एकतर छोले छान शिजले जातात, त्याचबरोबर भाजीसुद्धा आपली झटपट करून तयार होते। आता मी इथे भाजी करून घेण्यासाठी कढई चांगली तापवून घेतली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून 1/2 चमचा जिरे घालायचे आहे आणि जिरे चांगले तडतडून झाले की त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते सर्व घालून आता आपण कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत मस्त भाजून घेऊया। आता इथे आपण 1/2 चमचा धनेजिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। हे सर्व मसाले 1 मिनिटाचं तेलात मस्त फ्राय करून घेतलेलं आहे। आता मी इथे हे वाटण घेतलेलं आहे, हे वाटण मी कांदा, खोबरं, आलं आणि लसूण ह्याचं तयार केलेलं आहे। मी हे वाटण 2-3 दिवसाचं एकदाच करून ठेवते। जर तुम्हाला या कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ह्याची रेसिपीसुद्धा लवकरात लवकर आपल्यासाठी घेऊन येईन। हे असं वाटण तयार करून ठेवलं तर झटपट भाज्या करता येतात। आता हे वाटणसुद्धा आपण बाकीच्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। इथे आपण 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो। तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती मस्त तयार झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार होईपर्यंत आपले छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत। मी 4 शिट्ट्या घेऊन छोले चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी आता मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। इथे आपण आपल्या तयार मसाल्यामध्ये सर्व छोले घालून घेतलेले आहेत आणि आपल्या आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सर्व छोले आपल्या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपण हे बाजूला काढून ठेवलेले थोडंसं पाणी घालून घेणार आहे। आपण आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे। ही भाजी जास्त सुक्की किंवा जास्त पातळसुद्धा करायची नाही, असे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे। आता इथे आपण लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मसाल्यासोबत। तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार आहे। त्यामध्ये आता मी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ती सुद्धा एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। ही भाजी गरम गरम पुऱ्यांसोबतसुद्धा एकदम छान लागते। आपल्या घरी काही कार्यक्रम असल्यावर अशा पद्धतीने एकदा छोलेची भाजी नक्की करून बघा, सर्वांना खूप आवडेल। कशी वाटली तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने आपली छोलेची भाजी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा सहज करता येणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, बाय बाय।